आपला बारावीचा जो इंग्रजीचा पेपर आहे त्या पेपरमध्ये सेक्शन थ्री हा जो असतो तो रायटिंग स्किलचा असतो ज्याच्यामध्ये आपल्याला प्रश्न चौथा ए ज्याच्यामध्ये तीन ऑप्शन असतात त्याच्यापैकी आपण पहिल्या आप ऑप्शनचं उत्तर कसं लिहायचं ते बघणार आहोत व्हर्च्युअल मेसेज कोणतं बघणार आहोत व्हर्च्युअल मेसेज बघा या ठिकाणी एखादा संवाद दिला जातो आणि त्या संवादाच्या आधारे मेसेज कसा लिहायचा ज्याच्यामुळं आपल्याला चार मार्क पडणार आहे ते आपण पाहूया हे बघा परीक्षेमध्ये असं कन्व्हर्सेशन दिलं जातं कन्व्हर्सेशन म्हणजे संवाद दिला जातो काय दिला जातो संवाद काय दिला जातो संवाद काय दिला जातो संवाद आणि संवाद किंवा दोन चार ओळी पण दिल्या जातात किंवा संवाद दिला जातो आणि त्याच्यावर आधारित तुम्हाला व्हर्च्युअल मेसेज तयार करायचा असतो उदाहरणार्थ आशना हॅलो मे आय स्पीक टू रणजित प्लीज कुणी कॉल केलेला आहे आश्नाने कॉल केला आहे आश्ना उचलला आहे कोण कॉल कुणी मिस्टर सिंग यांनी रणजित इज गेटिंग रेडी फॉर स्कूल मे आय नो इज स्पीकिंग आणि सिंग काय विचारतात रणजित शाळेत जायला तयार होतोय मे आय नो इज स्पीकिंग कोण बोलत आहे म्हणते माय नेम इज आश्ना आय एम रणजीस क्लासमेट मी रणजीची क्लासमेट आहे मग सिंग काय म्हणतात हॅलो अश्ना आय एम रणजीस फादर इज देअर एनी मेसेज ते म्हणतात मी रणजीचा वडील बोलतोय काही त्याच्यासाठी संदेश आहे का अश्णामध्ये यस प्लीज हिम टू ब्रिंग हिज बायोलॉजी नोटबुक टू स्कूल टुडे त्याचं जे बायोलॉजीचं नोटबुक आहे ते त्याला शाळेत घेऊन यायला सांगा आय वॉज अबसेंट फ्रॉम स्कूल ड्यू टू इलनेस कारण मी आजारी असल्यामुळं शाळेत गैरहजर होते आय वुड लाईक टू सी द नोट्स विच अवर बायोलॉजी टीचर घेव द क्लास ड्युरिंग माय ॲब्सेन्स मी शाळेत नसताना शिक्षकांनी जे नोट्स सांगितलेले आहेत ते मला चेक करायचे आहेत मग सिंग काय म्हणतात आय विल डेफिनेटली डू दॅट नक्कीच मी ते सांगणार आहे चला आता असा संवाद परीक्षेमध्ये आल्यानंतर उत्तर लिहित असताना काय काय काळजी घ्यायची त्याचा विचार करूया बघा तुमचा संदेश हा अशा पद्धतीने दिसायला हवा नवीन पाडावर संदेश लिहायचा लिहून झाल्यानंतर असा त्याला बॉक्स करायला विसरायचं नाही बॉक्स करायचा आहे असा सुरुवातीला इथं मेसेज हा शब्द लिहायचा मेसेज मेसेज ई डबल एस ए जी हा शब्द इथं मेसेज असा शब्द लिहून काढा आणि त्याच्यानंतर ज्या दिवशी तुम्ही संदेश लिहित आहात का त्या दिवसाचा दिनांक आणि वेळसुद्धा लिहायला विसरायची नाही इकडं लिहिलं तरी चालल इथं लिहिलं तरी चालल मध्यभागी लिहिलं तरी चालल आता त्याच्यानंतर अत्यंत महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही संदेश म्हणजे त्या डायलॉगवरून कोणाला लिहिणार आहात ते कळलं पाहिजे कोणाला लिहायचं आहे अगदी बरोबर ओळखलं कोणासाठी संदेश आहे रणजीत कोण लिहित आहे संदेश त्याचे वडील कोण आहेत त्याचे वडील आणि संदेश काय आहे आशनाने तुला फोन केला अशना कॉल जस्ट नाऊ शी वॉन्ट यू टू टेक युअर बायोलॉजी नोटबुक टू स्कूल टुडे तिनं सांगितलंय की आज तू बायोलॉजीची नोटबुक वर्गात घेऊन जा शाळेत घेऊन जा सी सेट दॅट शी वूड लाईक टू सी द नोट्स इव्हन बाय युअर बायोलॉजी टीचर ड्युरिंग हर ऑफसेन्स यस्टरडे ती हज ती क्लासला गैरहजर असताना जे सरांनी शिकवलंय ते तिला बघायचं आहे राहिलं लक्षामध्ये आणि शेवटी इथं युअर फादर डॅड असं लिहायचं किंवा ज्या जु ज्याने संदेश लिहिलेला आहे त्याचा म्हणजे इथं सेंडर्स कोण आहे ते आणि इथं रिसिवर्स कोण आहे ते एवढ्या जर गोष्टी तुम्ही काळजीपूर्वक बघितल्या तर तुम्हाला या ठिकाणी निश्चितच चारपैकी चार गुण मिळणार आहेत परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा बाय